Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. काय झालं काका? काय एवढं घाबरायला काय झालं? काका इथे. अहो हा, आता हे मिठाई द्यायला आलो होता काका. काय झालं काय पण एवढं? अरे ते काय झालं ना, आपली परी नाही का आजारी पडली होती, तर त्याकरता त्या अविनाशने दोषी मानतात, म्हणून त्याचं नाव निघालं ना की असे हायफर होतात ते. काका हे बघा, तुम्ही आता का काळजी करताय? परी आता बरी आहे. मी हवं तर तिला इकडे घेऊन येतो, इथे खेळेल तुमच्या बरोबर ती काही दिवस राहील हवं तर. नाहीतर तुम्ही एक काम करा काका, तुम्ही पॅलेसवर येता का राहायला काही दिवस? हा मला वाटतं तसंच करा तुम्ही. तुम्हाला बरं वाटलं की मला सांगा, मी गाडी पाठवतो, तुम्ही पॅलेसवर या राहायला. हा जरा परीला भेटलात की तुम्हालाही बरं वाटेल. जा बाहेर. हा फोन मला जरा घ्यावा लागेल. हॅलो. हो आपल्या मुलीची शपथ आहे तुम्हाला, प्लीज यश समोर काही बोलू नका. ओके काका हे बघा, तुम्ही नका काळजी करू. मी हवं तर परीला इथे काही दिवस पाठवतो, तिला इथे राहू द्या, जरा तुमच्याशी खेळेल, तुम्हालाही बरं वाटेल. नाही तर मी काय म्हणतो, तुम्हीच येता का थोडे दिवस पॅलेसवर राहायला? हा पॅलेसवर या ना राहायला, तुम्हालाही बरं वाटेल. हो हो, तुम्हाला बरं वाटलं ना की मग जाऊया आपण. हा चालेल, पण बरं वाटलं की मला नक्की सांगा, मी गाडी पाठवतो. तू तुला तर मीटिंग होत्या ना? नेहा ये बघ ना कसे घाबरे घुबरे झालेत अगं. यशने आता डॉक्टरांना फोन केलाय, ते बघून जाणार आहेत. काय झालं काका? मी ठीक आहे. अहो ही वेळात वेळ काढून तुम्हाला बघायला आलीये, तुझी पण दगदग होत असेल ग. नाही काकू. बरं आता आलीस ना तर उपमा खाऊनच जा. हा तुझ्या मीटिंग्स काय पोस्टपोन झाल्या? मीटिंग्स Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.